शहर के लोगों की काफी समस्याएं जिसका निराकरण अभी भी नहीं हुआ है। कई शिकायतें प्रलंबित है जिसका निपटारा जल्द से जल्द हो। इस उद्देश्य को लेकर जिलाधिकारी आर विमला इन्होंने पत्र परिषद लेकर लोक संवाद कार्यक्रम की जानकारी दी है। नागपुर महानगर जिले के नागरिकों ने प्रशासन संबंधित प्रलंबित विषयों का निराकरण करने के लिए और सभी प्रशासकीय समस्या का हल निकालने के लिए राज्य के ऊर्जा मंत्री एवं जिले के पालक मंत्री डॉ. नितिन राउत इन्होंने लोक संवाद कार्यक्रम का आयोजन किया है। ऐसी जानकारी आयोजित पत्र परिषद में जिलाधिकारी आर विमला इन्होंने दी। सहकार्य दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मी आभारी आहे। जिल्हा प्रशासन म्हणून जेव्हा कार्यरत आहोत मी जिल्हाधिकारी कार्यालय आणि इतर आमचे जे सगळे विभाग आहे, आमचा सतत प्रयत्न आहे की लोकांपर्यंत आपल्या ज्या योजना आहेत ते चांगल्या प्रकारे पोचायला पाहिजे। आणि विशेषतः प्रशासन जे आहे ते माननीय पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या ज्या मार्गदर्शनाखाली काम करत असतं। प्रशासनामध्ये वेगवेगळे विभाग आहेत। अनेकदा काम करताना लोकांना कधीकधी असं वाटतं की त्यांच्यामधला जो आहे संवाद तो मिटलेला आहे। विशेषतः आपण जर बघितलं कोविडच्या काळामध्ये तर एक दुरावासा झालं होतं आणि त्याच्यावर मात करण्यासाठी माननीय पालकमंत्री महोदयांनी ऑनलाईन जे एक संवाद आपल्यासोबत साधलं होतं त्याच्यामध्ये लोकांनी ते बऱ्यापैकी अप्रिशिएट केलं होतं की कम्युनिकेशन पालकमंत्री महोदय म्हणून लोकांपर्यंत कसं पोचायचं। म्हणून एक नवीन संकल्पना घेऊन लोकसंवाद हा कार्यक्रम लोकसंवाद कार्यक्रम आम्ही पालकमंत्री महोदयाच्या अध्यक्षतेखाली जनतेचे जे आहेत आणि लोकांचे जे समस्या आहेत ते सोडवण्याचा मानस आणि विचार ठेवून उद्या आयोजित केलेला आहे। जिलाधिकारी कार्यालय बचत भवन यहां पर टोकन पद्धति से शिकायतकर्ताओं को प्रवेश दिया जाने वाला है। तकरीबन 35 विभाग के अधिकारी कर्मचारी जनता की समस्या सुलझाने के लिए तैयार रहेंगे। जिलाधिकारी कार्यालय से कैमरा पर्सन सुभाष पुटले के साथ संजय मीरे की रिपोर्ट।